नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवी विषय गणित यामधील सूट व कमिशन हा पाठ पाहणार आहोत यामध्ये आज आपण फक्त सूट म्हणजे काय आणि त्यावरील उदाहरणे ही अभ्यासणार आहोत ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सूट आणि चक्रवाट व्याजावरील उदाहरणामध्ये नफा अथवा तोटा काढण्यासाठी शेकडेवारी संकल्पनाचा उपयोग करणे आणि छापील किंमत व प्रत्यक्ष सूट दिली असता शेकडा सूट काढणे किंवा विक्री किंमत आणि नफा दिला असता शेकडा नफा काढणे यासारख्या अधिय निष्पत्ती प्राप्त होणार आहेत तर आता आपण सुरुवातीला हा पाठ पाहण्याआधी काही उदाहरणे पाहूया इथे तुम्हाला काही उदाहरणे दिलेली आहेत आता खालील रिकाम्या चौकटीमध्ये योग्य संख्या लिहा असा प्रश्न दिलेला आहे आणि काही त्याच्यावर उदाहरणं आहेत पा पहिलं उदाहरण आहे बारा छेद एकशे छेद शंभर म्हणजे शेकडा किती चौकट दिलेली आहे आणि पुढं चौकट एवढे टक्के असं दिलेले आहे म्हणजे तिथं काय येणार आहे तुमचे बारा येणार आहेत शेकडा सत्तेचाळीस म्हणजे अपूर्णांक दिलेला आहे तो काय येणार आहे सत्तेचाळीस छेद शंभर बरोबर आहे पुढे आहे शहाऐंशी टक्के म्हणजेच शहाऐंशी छेद शंभर आता तीनशेचा शेकडा चार म्हणजे काय तीनशे गुणिले चार छेद शंभर म्हणजेच उत्तर येणार आहे बारा आता सतराशे चे पंधरा टक्के म्हणजे सतराशे गुणिले पंधरा छेद शंभर म्हणजेच येणार आहेत दोनशे पंचावन्न तर आता अभ्यास थोडासा बाजूला ठेवून आपण काही चित्र पाहूया जून जुलै महिन्यामध्ये मान्सून सेल येतो किंवा दसरा दिवाळी गुढीपाडवा अशा वेळेस वेगवेगळे दुकानदार एक काही आपल्या न्यूजपेपरबरोबर पॉम्पलेट देतात आणि त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सेल किंवा या खरेदीवर काही सूट दिलेली असते मग हे सेल किंवा अशी सूट देणं हे असं का करत असतील बरं तर याच्यासाठी आपण या एक उदाहरण पाहूया श्रीयुत सुरेश यांनी जून आणि जुलै महिन्यात केलेल्या साड्यांची विक्री आणि त्यांना झालेला नफा याची सारणी दिलेली आहे पहा इथे या सारणीमध्ये जून महिन्यामध्ये साडीची मूळ किंमत ही दोनशे रुपये आणि साडीची विक्री किंमत ही दोनशे पन्नास ठेवलेली आहे पहा म्हणजे एका साडीवर त्यांना नफा किती होणार होता पन्नास रुपये आता या जून महिन्यामध्ये त्यांच्या विक्री केलेल्या साड्यांची संख्या ही चाळीस आहे आणि एकूण नफा किती झाला मग एका साडीला पन्नास रुपये तर चाळीस साड्यांना दोन हजार रुपये नफा झाला पण जुलै महिन्यामध्ये त्यांनी सेल ठेवला आणि सेल ठेवल्यानंतर की विक्री काय होणार आहे ही वाढणार आहे पण त्यांनी काय केलं तर दोनशे थे रुपये साडीची मूळ किंमत होती जून महिन्यामध्ये त्यांनी दोनशे पन्नासला ला विकली ती सेल ठेवला त्या दोनशे पन्नासच्याऐवजी त्यांनी कितीला दिला दोनशे तीसला ला जी एक साडी विकली म्हणजे एका साडी मागे त्यांना फक्त किती रुपये होणार होते नृपा तीसच रुपये पण चाळीसपेक्षा इथं जास्त साड्या विक्री होणार होत्या कारण सेल असल्यामुळं विक्री जास्त साड्यांची साली साधारणपणे शंभर साड्यांची इथं विक्री झाली तर त्यांना तीन हजार रुपये नफा झाला आता या जून आणि जुलै या दोन्ही साड्यांच्या सेलीच्या या सा या सारणीवरून आपल्या असं लक्षात येते की जुलैमध्ये साड्यांचा सेल जाहीर करून प्रत्येक साडीच्या किमतीवर सूट दिली आणि यामुळे त्यांच्या एका साडीवरील नफा जून महिन्याच्या पेक्षा जुलै महिन्यामध्ये में कमी झाला तरी जुलै जास्त साड्यांची विक्री झाल्यामुळे एकूण नफा वाढला आणि या कारणासाठी बरेच दुकानदार हे आ, सेल ठेवत असतात आणि त्यामुळे त्यांची एकूण विक्री जास्त होते आणि त्यातून होणारा नफा सुद्धा हा जास्त असतो विक्रीसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची किंमत छापलेली असते म्हणजे त्या किमतीला त्या वस्तूची छापील किंमत असं म्हणतात आणि दुकानदार हे छापील किमतीवर सूट देतात म्हणजे वस्तू विकत असताना दुकानदार छापील किमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो त्या रकमेला आपण सूट असं म्हणतो आता इथे उदाहरण पाहिलं होतं दोनशे रुपयाची साडी ही त्यांनी घेतली होती ती त्यांनी दोनशे पन्नास ला विकत होते म्हणजे छापील किंमत ही दोनशे पन्नास आणि नंतर जुलै महिन्यामध्ये जेव्हा सेल त्यांनी सुरू केला तेव्हा ती साडी त्यांनी दोनशे तीस ला विकली म्हणजेच दोनशे पन्नास वजा दोनशे तीस ही झाली त्याची सूट म्हणजे वीस रुपये ही त्यांनी सूट दिली आणि वीस रुपये सूट देऊन त्यांनी ती साडी दोनशे तीस ला विकली म्हणजे उरलेली ही विक्री किंमत सुटीचा दर हा सामान्यपणे शतमानात म्हणजे शेकडेवारी देण्यात येतो उदाहरणामध्ये वीस शेकडा वीस सूट याचा अर्थ छापील किमतीच्या वीस टक्के किंमत कमी घेऊन वस्तू विकणे म्हणजे शंभर रुपयावर वीस रुपये कमी म्हणजे जर उदाहरणामध्ये छापील किंमत ही शंभर रुपये असेल तर तिच्यावर वीस रुपये सूट दिली तर तिची विक्री किंमत ही ऐंशी रुपये होईल मग अशा व्यवहारामध्ये सूट जर एक असेल तर एक छेत शंभर म्हणजेच वस्तूच्या किंमतीवरील सूट छेद छापील किंमत असा त्याचा संबंध येतो म्हणजेच वस्तूच्या किंमतीवरील सूट म्हणजेच एक छेद शंभर गुणिले छापील किंमत हल्ली दुकानामध्ये जाऊन खरेदी करण्याऐवजी पुस्तके कपडे मोबाईल इत्यादी अनेक वस्तूची आपण ऑनलाईन खरेदी करत असतो जी कंपनी वस्तूच्या विक्री ऑनलाईन करते त्या कंपनीचा दुकानाची मांडणी आणि तेथील व्यवस्थापन इत्यादीचा खर्च कमी होतो आणि यामुळे ऑनलाईन खरेदीवरही सूट देतात आणि वस्तू आपल्याला घरपोच मिळते तर आता आपण या सूट या संदर्भामध्ये वेगवेगळे वेग कसे उदाहरणं येतात आणि ती सोडवायची कशी हे पाहूया असे उदाहरणं आपल्याला बरेचसे जेव्हा आपण खरेदी विक्री करत असतो तेव्हा आपल्याला हे लागू पडतात एका पुस्तकाची छापील किंमत तीनशे पन्नास रुपये आहे दुकानदाराने ती पुस्तक तीनशे सहा रुपयास विकले तर त्याने शेकडा सूट किती दिली आता या उदाहरणामध्ये छापील किंमत आपल्याला तीनशे साठ दिलेली आहे आणि विक्री किंमत ही तीनशे सहा आहे म्हणजे इथे सूट सूट म्हणजे छापील किंमत वजा विक्री किंमत म्हणजे तीनशे साठ वजा तीनशे सहा म्हणजे चोपन्न म्हणजे त्याने चोपन्न रुपये हे सूट दिलेली आहे तर आता आपल्याला शेकडा सूट काढायची आहे म्हणजे जर वस्तूची छापील किंमत शंभर रुपये तेव्हा सूट जर एकच असेल तर सूट छापील किंमत बरोबर एकशेच शंभर पाहता म्हणजे सूट चोपन्न रुपये आणि छली किंमत होती तीनशे साठ आणि आपण जर मानलेलं आहे की एक छेत शंभर ह्या दोन्ही गोष्टी सारख्या असणार आहेत म्हणजे चोपन्न छेद तीनशे साठ बरोबर एक शंभर आता शंभर हे भागाकारात आहेत चला बरोबर ते बरोबरच्या दुसऱ्या बाजूला चालले तर गुणाकारामध्ये जातील म्हणजे चोपन्न गुनिले शंभर छेद तीनशे साठ आता इथे यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक्स बरोबर हे पंधरा येणार आहे म्हणजे पुस्तकाच्या छापील किंमतीवर उदाहरण आहे खुर्चीची छापील किंमत एक हजार दोनशे रुपये दहा टक्के सूट असेल तर एकूण सूट किती आणि वस्तूची विक्री किंमत किती आता या उदाहरणामध्ये आपल्याला छापील किंमत दिलेली आहे आणि सूट दिलेली आहे तर आता आपण सूट छापील किंमत हे गुणोत्तर काढूया आता खुर्चीच्या किमतीवर रुपये सूट मिळते असं आपण मानूया म्हणजेच एक्स छेत एक हजार दोनशे बरोबर दहा टक्के म्हणजे दहा शंभर रुपयावर आहेत ते म्हणजे दहाशेच शंभर आता एक्स बरोबर बाराशे जे आहेत ते भागा आहेत ते काय होतील बरोबरच्या दुसऱ्या साईडला गेल्यानंतर गुन्हा करात जातील म्हणजेच एक्स बरोबर दहाशे शंभर गुणिले एक हजार दोनशे तर आता इथं ते कॅल्क्युलेशन केल्यानंतर एक्स बरोबर आपल्याला एकशे वीस रुपये मिळतील म्हणजे एकूण सूट ही एकशे वीस रुपये होती आणि छापील किंमत आहे एक हजार दोनशे आणि एकूण सूट जी आहे ती एकशे वीस ही त्याच्यातून वजा केल्यानंतर आपल्याला इथे विक्री किंमत मिळते म्हणजेच विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूट म्हणजे एक हजार दोनशे वजा एकशे वीस म्हणजे एक हजार ऐंशी म्हणजे खुर्चीची विक्री किंमत ही एक हजार ऐंशी आहे पुढील एक उदाहरण पाहूया छापील किंमतीवर वीस टक्के सूट देऊन एक साडी एक हजार एकशे वीस रुपयाला विकली तर त्या साडीची छापील किंमत किती होती समजा साडीची छापील किंमत शंभर रुपये होती असं आपण समजूया आणि त्यावर वीस टक्के सूट दिली म्हणजे ती साडी किती रुपयाला मिळाली ग्राहकाला शंभर वजा वीस म्हणजे ऐंशी रुपयाला त्यांनी विकली जेव्हा विक्री किंमत ऐंशी रुपये होती तेव्हा छापील किंमत शंभर रुपये होती आणि जेव्हा विक्री किंमत एक हजार दोनशे वीस रुपये होती तेव्हा आपण छापील किंमत एक्स होती असं मानूया म्हणजे हे ते गुणोत्तर सारखं येणार आहे ऐंशी चे शंभर बरोबर एक हजार एकशे वीस भागीलेक्स एक आता एक्स भागा बर एक हे भागाकारात आहेत ते बरोबरच्या साईडला गेले आपण इकडे गुणाकारात बर नेऊया एक्स ला आणि ऐंशी चे शंभर हे गुणाकारातले आपण बरोबरच्या साईडला गेल्यानंतर भागाकारात जातील म्हणजेच एक्स बरोबर अकराशे वीस गुणिले शंभर भागीले ऐंशी आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे एक्स बरोबर एक हजार चारशे म्हणजे साडीची छापील किंमत ही एक हजार चारशे होती आता या सूटवर अजून एक उदाहरण पाहूया आपण वेगळ्या पद्धतीचं दुकानदार एका वस्तू एक वस्तू काही किमतीला विकायचं असं मनाशी ठरवतो आणि वस्तूची किंमत त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा तीस टक्के वाढून छापतो वस्तू विकताना ग्राहकाला तो वीस टक्के सूट देतो तर दुकानदारास त्याने ठरवलेल्या किमतीपेक्षा मिळते ते काढा पहा किमतीतील वाढ जसं जास्तीचा नफा एशी टक्केवारी ठरलेल्या किमतीवर आहे म्हणून ठरवलेली किंमत जर आपण शंभर रुपये असं मानलं तर आपल्याला सोपं जाईल म्हणजे त्यांना असं मनाशी ठरवलं की ही वस्तू आपण शंभर रुपयाला विकणार म्हणून ठरवलेली किंमत आपण शंभर रुपये मांडू मग आता ही किंमत तो तीस टक्के वाढून छापतो म्हणजे त्याची छापील किंमत काय होणार आहे एकशे तीस आता यावर तो काय करतो वीस टक्के सूट देतो म्हणजेच एकशे तीसचे चे वीस टक्के आपण काढूया म्हणजेच एकशे तीस गुणिले वीस भागीले शंभर हे येणार आहे सव्वीस म्हणजे त्यांना सव्वीस रुपये सूट दिली छापील किंमत किती आहे एकशे तीस एकशे तीस सव्वीस रुपये सूट दिली तर त्याला ती वस्तू त्याने कितीला विकली एकशे चार रुपयाला म्हणजे ठरवलेली किंमत जर शंभर रुपये असेल तर त्याला एकशे चार रुपये नफा मिळाला म्हणजे चार टक्के किंमत ही जास्त मिळाली यावर अजून एक वेगळ्या प्रकारचं एक उदाहरण पाहूया एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास आठ टक्के सूट देतो तरीही त्यास पन्नास टक्के तक, पंधरा टक्के होतो जर त्या वस्तूची छापील किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती कम, किती किमतीला खरेदी केली असेल पहा वस्तूची छापील किंमत एक हजार सातशे पन्नास आहे आणि त्याने शेकडा सूट ही आठ दिलेला आहे पहा सूट बरोबर सतराशे पन्नास गुणिले आठशे शंभर म्हणजेच कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणार येणारे एकशे म्हणजे त्यांना एकशे चाळीस रुपये सूट दिली छापील किंमत आहे आपल्याकडे एक हजार सातशे पन्नास म्हणून ती विक्री किंमत काढून घेऊया आपण विक्री किंमत बरोबर छापील किंमत वजा सूड म्हणजेच एक हजार सातशे पन्नास वजा एकशे चाळीस हे आले एक हजार सहाशे दहा रुपये पुढे नफा आहे पंधरा टक्के म्हणजे वस्तूची खरेदी किंमत ही जर शंभर असेल तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असेल पंधरा टक्के आपल्याला नफा मिळाला म्हणजेच एकशे पंधरा रुपये ही विक्री किंमत असेल म्हणजे विक्री किंमत जर एकशे पंधरा असेल तर खरेदी किंमत शंभर रुपये जर विक्री किंमत एक हजार सहाशे दहा रुपये असेल तर आपण खरेदी किंमत यक्स मानवूया म्हणजेच यक्सशे शंभर बरोबर एक हजार सहाशे दहा छेदस्थानी एकशे पंधरा एक्स बरोबर भागाकारामध्ये शंभर आहेत ते गुणाकारात जातील म्हणजेच एक्स बरोबर एक हजार सहाशे दहा गुणिले शंभर भागिले एकशे पंधरा आणि याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एक्स बरोबर येणार आहे एक हजार चारशे एक्स म्हणजे काय तर त्या वस्तूची खरेदी किंमत म्हणजे ती वस्तू त्या दुकानदाराने एक हजार चारशे रुपयाला खरेदी केलेली आहे तर आज आपण हे पाच उदाहरणं पाहिलेले आहेत आणि या पाच उदाहरणांमध्ये आणि सूटच्या संदर्भामध्ये दोन सूत्रे हे लक्षात ठेवायचे आहेत की सूट म्हणजे छापील किंमत वजा विक्री किंमत जर सूट शेकडा एक्स असेल तर एक छत शंभर म्हणजेच मिळालेली सूट छेद छापील छापील किंमत ही आपण गोष्ट लक्षात ठेवायची आणि अधिक सरावासाठी इथे सरावसंख्य नऊ पॉईंट एकमध्ये सूट या कन्सेप्टवर काही उदाहरणं दिलेली आहेत ती आपण इथे सोडवायची आहे जेणेकरून आपल्याला जास्तीचा त्याचा सराव होईल आणि आपल्या व्यवहारामध्ये जेव्हा सूट या संदर्भामध्ये काही गोष्टी येतात तेव्हा त्या आपल्याला सोडत आल्या पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त आपला नफा कसा मिळवता येईल हे पाहता आलं पाहिजे तर आता तुम्ही सरासनच्या नऊ पॉईंट एक मधले जास्तीत जास्त उदाहरणं सोडवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्याचा सराव होईल धन्यवाद